मला अशा कोणती बैठक झाली याची माहिती नाही किंवा मी अशा व्यावसायिकाच्या बरोबर झालेल्या बैठकीत हजर नव्हतो, त्यामुळं या गोष्टीचं उत्तर पवार साहेबांच्या आणि अजितदादांच्या चर्चेत काय झालं आहे याचं उत्तर माझ्याकडं नाही आहे. पाटील साहेब, पहिल्यांदाच अशा पद्धतीचा थेट खुलासा ते करतायत की हे सगळं स्क्रिप्टेड होतं, जे 10 दिवस YB सेंटरच्या बाहेर जे घडलं, आंदोलनं असतील किंवा या सगळ्या गोष्टी या पवार साहेबांनीच मला सांगितल्या होत्या असं थेट अजितदादा म्हणत आहे. त्यांच्या आदेशानेच झालेलं होतं हे सगळं जे काय घडलं, म्हणजे राजीनामा मी देणार. मीटिंग पण झाली आणि त्यानंतर आंदोलनं झाले. माझ्या घरी मीटिंग नाही झाली कधी. नाही, ते काहीतरी चुकीचा आरोप करतायत. अजून आम्ही मी मुद्दामूनच बोलत नाही आहे, पण माझ्या घरी अशी मीटिंग झालेली नाही आणि मी कोणालाही आंदोलन करायला सांगितलं नाही. असे विनाकारण त्यांनी चुकीचे आरोप करू नयेत असं मला वाटतं. भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला होता, पवार साहेब राजीनामा देणार होते, मात्र नंतर पवार साहेबांनी भूमिका घेतली. पवार साहेब हे बघा जे पवार साहेबांनी प्रत्यक्ष केलं ते महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आता आत कोणी कोणाशी कधी किती चर्चा केली आणि ते 4 महिन्यानंतर जर सांगत असतील तर त्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा. त्यामुळं यापूर्वी त्यांनी पवारसाहेबांशी काय चर्चा केली त्यांचं त्यांना माहिती, त्यांनी आणि पवारसाहेबांनी काय चर्चा केली असेल तर त्या दोघांचाच प्रश्न आहे तो. आम्हाला ज्यावेळी पक्ष कार्यकर्ते म्हणून आम्हाला जे दिसलं पवारसाहेबांनी जे केलं, जी कृती त्यांनी केली, आम्हाला त्यांनी खाजगीमध्ये त्यांची भूमिका जी स्पष्टपणाने सांगितली, आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत त्याप्रमाणे आम्ही काम करतो. आगामी 12 महिन्यांसह 4 लोकसभा ज्याचा राष्ट्रपतीकडे आहे, ते 4 लोकसभा लढण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे आणि 12 महिन्यांचा खास करून त्यांनी हे केला नाही केला असेल ना. ठीक आहे, त्यांचा वेगळी त्यांनी चूल मांडलेली आहे, त्यात त्यांचे उमेदवार ते उभे करणार, त्यात काही तक्रारीचं कारण नाही आहे. निवडणुका होतीलच. आणि आपल्याही प्रांतकडेश्वरनं एक टीका केली, प्रकाश सोळंकी यांना वर्षभरांनी प्रदेश अध्यक्ष करायचं होतं पण आपण त्या पदाचा त्यागच केला नाही, आरोप त्यांनी अशा पद्धतीचं म्हणजे आपल्या मीटिंगमध्ये सुद्धा तो ठरलेला. प्रकाश सोळंकींना मागचं 2019 मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यावर प्रकाश सोळंकी नाराज झाले, त्यांना मंत्री व्हायचं होतं. त्यांची मुख्य तक्रार होती की बीड जिल्ह्यातनं मी सिनियर असताना, माझा हक्क असताना मला का नाही मंत्री केलं, आणि त्यामुळे ते माझ्या कार्यालयात आले होते, मला भेटायला आलेले आणि त्यांची समजूत मी घालत होतो. त्यावेळी अजित पवार पण आले आणि त्यांनी त्या ठिकाणी तुम्हाला कार्याध्यक्ष करू असं सांगितलं, माझ्यासमोरच सांगितलं, मला न विचारता त्यांनी त्यांना सांगितलं, माझा काहीच रोल नव्हता. त्यानंतर परत मला पक्षाने कधी अध्यक्षपद सोडा आता यांना करायचं आहे असं पक्षाने कधी सांगितलं नाही. आणि दुसरा प्रश्न महत्त्वाचा की प्रकाश सोळंकींना पक्षाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष याविषयी फार हे नव्हता, त्यांना मंत्रिमंडळात यायचं होतं आणि त्यानंतर मला अनेक वेळा ते भेटले वेगवेगळ्या कामासाठी असतील, पण त्यांना मंत्री व्हायचं होतं. प्रकाश सोळंकींच्यावर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करण्याची फार मोठी संधी अजितदादांना होती नवं मंत्रिमंडळ करताना, त्यामुळे त्यांनी बीड जिल्ह्यातून प्रकाश सोळंकींना संधी द्यायला हरकत नव्हती. पाटील साहेब, अनिल देशमुख यांच्या बाबत मोठा खुलासा केलेला आहे आणि बाहेर पवार साहेब वेगळं सांगत होते, अजितदादांना गाफील ठेवलं. 2 जुलैला बैठक झाली होती, निर्णय झाला तर मग 17 जुलैला. अजितदादांनी पवार साहेबांशी जी चर्चा केली ती जर वेळोवेळी मला सांगितली असती तर हे अंतर आम्ही पडून दिलं नसतं, त्यामुळं ते पवार साहेबांशी काय चर्चा करत होते आम्हाला माहित. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.